औषधाचं स्प्रे करत असताना काळजीपूर्वक करा, कारण तुम्ही वांज काढायला द्राक्ष आलेले असतील फुटी, वांज काढल्या काढल्या आघात कटिंगला तुम्ही कृपा करून दावणीचं चांगलं स्प्रे घ्या। फुटी विरळ असल्यामुळे कवरेज चांगले भेटते, कवरेज चांगले भेटले की तुम्हाला साध्या औषधाने सुद्धा दावणी सारखं रोग दमवणार नाही। त्याच्यानंतर आता मी औषधाचं काय सांगत नाही, बरीच औषध आहेत की बऱ्याच कंपन्या आहेत त्या, तुम्हाला त्याचं ज्ञान पण आहे कुठलं मारलं पाहिजे, दावणी कसा थांबवला पाहिजे, पण नायट्रोजन कंट्रोलमध्ये ठेवा, दावणी जास्त ताप देत नाही। त्याच्यानंतर तुमचं 20 दिवस झाल्यानंतर एक सारख्या फुटी वांज फुटी काढल्यानंतर द्राक्षाचं बऱ्यापैकी विस्तार चालू होतो आणि तिथं तुम्हाला कुठलीही व्हरायटी असू दे, 22व्या 23व्या दिवशी प्रीब्लूमचा जीएचा स्प्रे घ्या। का स्प्रे घ्या? तर घाडाचा विस्तार झाला पाहिजे। घाडाचा विस्तार आज झाला तर 22-23व्या दिवशी होतो, तुमचा थिनिंगचा खर्च पुढचा कमी होतो। मग शरद असो सुपर असो, सुपर असेल तर जीएचं प्रमाण कमी घ्या, आरके एसएस असेल तर जीएचं प्रमाण थोडस वाढवा, कृष्णा शिरले शरद असेल तर जीएचं प्रमाण, म्हणजे आता तुम्हाला बऱ्यापैकी सगळी ग्रॅम मध्येच वापरत असाल। जर पीपीएम मध्ये सांगायचं झालं तर शरद असेल तर 20 पीपीएमचा स्प्रे घ्या, म्हणजे कृष्णा असो शरद असो कलर व्हरायटी। सुपर सोनाका असेल तर 10 पीपीएम घ्या, माणिक चमन सोनाका एसएसआरके असेल तर 15 पीपीएमचा स्प्रे घ्या जीएचा। परंतु जीएचा स्प्रे घ्यायच्या अगोदर तुम्ही तिथे कॅल्शियम नायट्रेट 2 ग्रॅम, बोरिक ऍसिड 1/2 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 2 ग्रॅम ते 3 ग्रॅम, सीविड 1/2 ग्रॅम आणि त्याच्यात फॉलिक्युअर कंपल्सरी तुम्ही द्या, कारण फॉलिक्युअर 1/2 मिलियन द्या। ह्याचं कारण जीए मारायच्या अगोदर 1 दिवस ही घेतलं तर थोडस झाडाची वाढ थांबल आणि वाढ थांबली आणि कॅल्शियम देण्यामागचा उद्देश काय, जीए दिल्यानंतर तुमच्या पेशी नाजूक होत असते तर त्या पेशी मजबूत राहण्यासाठी 1 दिवस आधी कॅल्शियम घ्या आणि मग जीएचा हात घ्या, म्हणजे तुमच्या झाडावर साईड इफेक्ट काय होणार नाही, व्यवस्थित झाडाची ग्रोथ राहील। जीएचा थोडक्यात आपण वापर केला तर नाजूक होणार नाही, फुटी नाजूक होणार नाही, म्हणून तिथे कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन आणि कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन असे अन्नद्रव्य आहेत की पाऊस पडला दैवार पडलं तर पानावरनं पहिल्यांदा त्याचा ऱ्हास होतो आणि त्याचा ऱ्हास झाला की त्याची कमतरता येते आणि त्याची कमतरता आली की झाडं वीक झाली की तुम्हाला पहिला रोग आणि किडी धरत असते। त्यामुळं दैवार जरी पडलं तर आपण म्हणतो दैवार पडलं तरी माल आमच्यात क्रॅकिंग झाला, दैवारात कुजला, दैवारात कुजला ह्याचं कारण काय, तुमच्या झाडातला कॅल्शियम आणि बोरॉन आणि मॅग्नेशियम कमी झालेला असतो, त्याला पाणी उन्हाळ्यात उन्हाळी पाऊस एकदम पडला की खडा पिवळा निघतो, का निघतो तर कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन ऱ्हास होतो वनस्पतीतला। अशा वेळेला तुम्ही कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉनचा स्प्रे देणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या बाब। स्प्रे मी मगाशी सांगितलं स्प्रे वरनं द्यायचा नाही, परंतु परिस्थिती बघून द्यायला हरकत नाही, कारण पाणी दैवाराचं जाऊ दे नाही पावसाचं जाऊ दे, पानावरनं कॅल्शियमचा ऱ्हास होतो। म्हणून तिथं तुम्ही 22-23व्या दिवशी कॅल्शियम नायट्रेट घ्या, चिलेटेड घेऊ नका, कॅल्शियम नायट्रेट आपला स्वस्त चांगला पर्याय आहे, 700 रुपये एक पोतं आणले की फवारायचं चालतंय टाकायचं चालतंय, जास्त काय चिलेटेड ही मारू नका। मी प्रयोग केलाय, माझ्यात काय डिफिशियन्सी दिसली नाही, कॅल्शियम नायट्रेट 2 ग्रॅमनं काय फरक पडत नाही, नायट्रोजन वाढेल रोग येईल, 2 ग्रॅमनं काय सुद्धा होत नाही। तुम्ही टाकणार किती 500 ग्रॅम, त्यात किती 18% नायट्रेट, 18% नायट्रेट मध्ये ते 500 ग्रॅम मध्ये किती होणार, 100 ग्रॅम सुद्धा या करायला मिळत नाही, 100 ग्रॅम नायट्रोजननं काय होणार आहे तुमच्या फुटीला पावसात तरी, त्यामुळे विनाकारण त्या नायट्रेटला घाबरू नका। कॅल्शियम नायट्रेट स्वस्त चांगला पर्याय आहे, मॅग्नेशियम सल्फेट सेपरेट घ्या, मॅग्नेशियम कॅल्शियम द्रावण एकत्र करून वाता म्हणजे फुटणार नाही, बोरिक ऍसिड आणि सीविड घ्या, फॉलिक्युअर पुन्हा जीए द्या। जीए दिल्यानंतर घाडाचा विस्तार चांगला झाला पाहिजे, घाडाचा विस्तार चांगला झाला की तुम्हाला पुढं थिनिंगचा त्रास कमी होणार आहे, नुसतं शेंडं मारून घ्या खालनं म्हणजे तुमचं थोडक्यात कमी खर्चात थिनिंग होऊन जाईल आणि जागा चांगली मिळाल्यामुळे एक काडी एक घड असल्यामुळं मणी फुगायचं काम चांगलं होतं, फुगवणीचं काम चांगलं झालं की बसायला त्या मण्याला जागा चांगली मिळते, म्हणून प्रीब्लूमचा स्प्रे करून घड मोठा करा, तुम्हाला ऍव्हरेज पण चांगली मिळेल। ह्याच्यानंतर तुम्ही फ्लावरिंग मध्ये जाणार आहे,
फ्लावरिंग मध्ये फ्लावरिंग याच्या अगोदर अमोनियम मॉलिब्युलम कॅल्शियम मॅग्नेशियम मगाशी सांगितलेला स्प्रे त्याच्यात अमोनियम मॉलिब्युलम ऍड करा. गळकुजीला नत्राचं चयापचन चांगलं झालं तर तुमच्याकडे गळकुजीच्या समस्या कमी राहतील आणि कमी गळकुजीच्या समस्येला अमोनियम मॉलिब्युलम नत्राचं चयापचन कमी करायला साधारण 27-28 दिवस आगाप कटिंगला आणि उशिराची छाटणी असेल तर 32-33 दिवशी म्हणजे कळी क्रॅक असतील ना आपला त्या दरम्यान तुम्ही एखादा स्प्रे अमोनियम मॉलिब्युलम कॅल्शियम मॅग्नेशियम बोरांचा घ्या. म्हणजे तिथं तुम्हाला दोन स्प्रे झाले की थोडं कुजीला चांगला अटकाव मिळेल. कुजीसाठी काय लोक आपल्या इथं बारकाईने मी बघतोय सीपीपीओ मारत असते, 6BA मारत असते. एक बागायतदाराला एक शून्यपणाने मी एक सांगतो की सीपीपीओचा वापर फक्त कोंग्यातला घड सुधारायलाच करा. म्हणजे कोंग्यात गोळी घड असतो किंवा नसो तिथं तुम्ही 0.5 मिलीनं 25 मिली 30 मिली 100 लिटरला वापरा, तिथं सीपीपीओचा वापर करा. प्रीब्लूम स्टेजला एखादा सीपीपीओचा वापर करा कारण सायटोकायनिन लेवल हायर लागते. 6BA वापर सुद्धा तिथं करू शकता, सीपीपीओ किंवा 6BA. उन्हाळ्यात सबकिन केल्यानंतर 6BA ऐवजी सीपीपीओ वापरू शकता आणि शेंडा मारल्यानंतर उन्हाळ्यातला एप्रिलचा तिथं 6BA सीपीपीओ वापरा. परंतु माझ्या माहितीप्रमाणे द्राक्षावर सीपीपीओ वापरू नका फ्लावरिंग नंतर, कारण वेल्यांतर्गत जीएची पातळी उंचावलेली असते आणि त्यावेळेला आपण सायटोकायनिन देत असतो, तो सायटोकायनिन तुम्हाला विकृत्या निर्माण करतो. त्यामुळे सीपीपीओचा वापर तिथून पुढे करू नका 22 दिवसाच्या पुढे. तुम्हाला वापरायचंच असेल तर तिथं स्टेरॉइड वापरा, ब्राशिन स्टेरॉइड कुठलेही वापरा, कुठल्याही कंपनीचं वापरा. दुसरी गोष्ट, चालू वर्षीचा एक असा अनुभव आहे की उकड्याची समस्या प्रचंड आहे सगळ्या भागात. अण्णा त्याच्यावर मी तुमच्या प्रश्नानं इतकं काम केलं 2 महिन्यात, ही समस्या काय येत्या? तर ह्याच्यावर एक तळात जाऊन अभ्यास केला तर अन्नद्रव्याचा उपलब्धता कमी होणे पहिलं कारण. थंडीचा काळ असतो, थंडीच्या काळात कॅल्शियम आणि फॉस्फेट सारखं अन्नद्रव्य कमी पडतं. नंबर 2 आपण जीए विरघळायसाठी 40 ग्रॅम इकरी जीए मारतो, त्याला कमीत कमी 1-1.25 लिटर मिथायल अल्कोहोल वापरतो विरघळायला. एवढा मिथायल अल्कोहोल वापरला की ती एक कारण आहे, एवढा मिथायल अल्कोहोल गेला की 100 एका स्प्रेला 1-1.25 लिटर, म्हणजे त्यातला आणखी तुमचा मिथायल अल्कोहोल एवढा गेला. मिथायल अल्कोहोल ही बर्नेड असतो आणि तो मिथायल अल्कोहोल इथं भरत अन्ना आहे की एका बागायतदारानं मारल्यानंतर 2 लिटर गेला ना अन्ना, 2 लिटर गेल्या उकड्या म्हणजे बागेत घड राहणार ना अशी अवस्था तयार झाली. मिथायल अल्कोहोल जीए विरघळतो आपण तो, पुन्हा त्यात आपण पुन्हा हे ब्राशिन स्टेरॉइड लॉयड सीपीपीओ ही पण आज मिथायल अल्कोहोल मध्येच ती पावडर विरघळली जाते, ती 500 मिली. म्हणजे एका वेळेला 1.5-2 लिटर मिथायल अल्कोहोल जर आपण मारला तर तिथं उकड्याची समस्या 100% येणारच. ती कशी कमी करता येईल ह्याच्यावर तुम्ही बारकाईनं विचार करा. जीए तर विरघळला पाहिजे पण मिथायल अल्कोहोल बेस वापर कमी करा, उकड्याची समस्या थोडी कमी राहील. उकड्याची समस्या थंडीच्या काळात का भेडसावते तर पोटॅश आणि फॉस्फेट आणि कॅल्शियम अपटेक कमी राहतो. त्यामुळं मी जी पिट्युल अनालिसिस केला ना, उकड्या झालेलं पान काढले, उकड्या न झालेलं काढले, तर तिथं मला कॅल्शियम आणि फॉस्फेटची डिफिशियन्सी दिसली आणि ज्याला उकड्या नाही तिथं मात्र ही लेवल चांगली दिसली. ही एक कारण आहे. मग नंतर आपण पाण्याचा भाग आला, पाणी जास्त देणे कमी देणे, पण त्याचा काय मला फारसा इफेक्ट वाटला नाही. पाणी पाठाने देऊन बघितलंय उकड्या नाही, जिथे कॅल्शियम आणि फॉस्फरस चांगला आहे मिथायल अल्कोहोलचा वापर कमी केलाय. ह्या व्हरायटी आपल्याकडे म्युटंट वान आहे. म्युटंट वान म्हणजे ही SAS सुपर कृष्णा आरके, ह्या म्युटंट वानाला बदलच्या काळात PGR वापर कमी करा, तुम्हाला समस्या कमी राहतील. आणि PGR वाढवायचा असेल तुम्हाला क्वालिटीला तर सॉफ्टिंग नंतर द्या. मणी मऊ पडल्यानंतर तुम्ही PGR वापर करा, CPPU सोडून अगोदर कमी करा, GA पण कमी करा, टॉनिक पण कमी करा.
चार चार हात घेता येते तर तीनच घ्या, दोनच घ्या, आणि मऊ पडल्यानंतर तुम्ही दोनच्या ठिकाणी तीन घ्या, तुम्हाला द्राक्षाची साईज चांगली मिळेल आणि विकृती कुठली होणार नाही, म्हणजे बर्निंगची, उकड्याची, व्हेरिएशन, देंडा मेणाचा जाड, घडाचा जाड, मणिबारी, ह्या समस्या तुमच्या कमी राहतील. एक बागायतदार प्रयोग केलेला आहे म्हणूनही तुम्हाला सांगतो, द्राक्षाचा दर्जा शेवटच्या टप्प्यात तुमच्या मऊ पडल्यानंतर जरी पीजीआर दिला तरी चालतो, फक्त रेसिड्यूचा पीजीआर देऊ नका. पीजीआर मध्ये काय रेसिड्यू याचं कारणच नाही, कुठलाच पीजीआर तसा नाही बाजारात आज, त्यामुळे तिथं वापर करा. मऊ पडल्यानंतर अगोदर कवळ्यात फ्लावरिंगचा जी आहे 100% फ्लावरिंग झाल्याशिवाय बागत न्याचा नाही, नाहीतर चार घड उमालले तीन जीए गेला, तुमची बाग कुजली, तुमच्या बागेत गळ झालीच. 100% तुम्ही फ्लावरिंग होऊ दे, 110% होऊ दे, नंतर तुम्ही बागत पहिला फ्लावरिंगचा जीए बागत न्या. मनीच नाही तर तुम्ही लांबवायसाठी जीए कशासाठी मारता, कळ्या लांबते त्याला, कळीला जीए मारताय, कळी लांबते का, मनी होऊ दे की जरा त्याला फ्लावरिंग होऊन बाहेर येऊ दे की, मग तुम्ही तिथं त्याला जीए घ्या. मनी जाड लांब चांगला होतो, चांगला लांबडा होतो, जीए फ्लावरिंग मध्ये मारल्यानंतर लांबडा होतो ही संकल्पना मुळात चुकीची आहे, नुकसानकारक आहे. चांगलं शेटिंग होते मग थिनिंग करायला लागते, अमक होते. तर मी तुम्हाला तर पहिलंच सांगितलं की प्रीब्लूमचा जीए द्या, तुम्हाला थिनिंगचा खर्च कमी राहणार, मण्यांची संख्या योग्य राहणार, मण्याला मणी ठासला पाहिजे, घड बघितल्यावर घडाचा देंडा दिसला नाही पाहिजे असं मण्यानं झाकलं पाहिजे, म्हणजे ह्याचा अर्थ चेपोस्तोर नाही. प्रिब्लूम दिला की असा व्यवस्थित घड, त्या घडातला देंडा दिसत नाही, असा देंडा दिसला नाही पाहिजे, नुसतं मणीच दिसलं पाहिजे, ही घडाची रचना. आणि ही रचना करायची असेल तर प्रिब्लूम द्या आणि 100% फ्लावरिंग झाल्यानंतर जीए द्या, तुम्हाला पाहिजे तसं होते. गिराईक लांबडं मागतंय म्हणून तुम्ही लांबडं करायला जाताय, कुठेतरी शेजाऱ्यासंग ईर्ष्या करायला लांबडं करायला जाताय, कृपा करून ईर्ष्या करून बागायदारी करू नका. तुम्ही गिराईकाला सवय लावा जाड लांब खायची, तुम्ही का रिस्क मध्ये येऊन द्राक्ष कुजवून घालायसाठी लवकर स्प्रे घेता, तुमचं नुकसान करून असलं कुठलं तुम्ही पैसे मिळवायला लागला, तर असलं काय पैसे आगुरी विद्या करून मिळवायचा, जीए लवकर मारायचा बंद करा. 100% फ्लावरिंग चांगला जुंधळ्या एवढा तुरी एवढा मणी झाल्यानंतरच जीए घ्या आणि 4-5-6 mm ला पहिला तुमचा मोठा जीएचा स्प्रे घ्या, नंतर दुसरा घ्या, जीए थांबवा टॉनिक आणि सॉफ्टिंग नंतर तुम्ही टॉनिक घ्या, म्हणजे विकृत्या तुमच्या कमी राहतील. होरायझन 80% मऊ पडल्यानंतर टॉनिक मारा, चांगली फुगवण मिळते. द्राक्ष म्हणजे काय, काकड्या करायच्या आहेत आपल्याला सगळं मारून मारून, द्राक्ष द्राक्षच ठेवू एक जरा या मापानं काहीतरी, उगच काहीतरी माझं ह्याच्यापेक्षा चांगलं करतो, मोठं करतो, लांबडं करतो, कोणाशी करू नका. द्राक्षाचे ठरलेली साईज आहे, तुम्ही किती जरी पळवलं आणि मारलं तरी काय अशी लांबडी होतीत का, अशी काय फुगतेत का, त्याचं ती कॅरॅस्टिक्स धरून जाते की तुमच्या झाडात जमिनीत किती ताकद आहे बघून तेवढंच घेऊन ते वाढणार आहे. दिवसभर मेहनत तालमीत करायची आणि खरडा भाकरी पोटाला घालायची, तू पहिलवान होतो का, त्याला खाली पोटाला नाही आणि वर टॉनिक मारून बागामा लांबड्यान जाड होते त्याला, ह्या बाबीकडे लक्ष द्या. पुन्हा उगच पहिल्यांदा घड दिसत नाही ती म्हणून बागाला काय खात पाणी द्यायचं नाही, तेवढं काय जमल एवढं करायचं, पुन्हा जरा 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 बरं दिसायला लागलं की प्रत्येकानं उठायचं, आता बरं दिसतंय, म्हणजे बारक पोरग असताना त्याला गुटी बदाम पाजायचं नाही पण म्हाताऱ्याला गुटी बदाम पाजून बाळसा नाही जायचं, असा प्रकार आपण करतो. जरा ज्या त्या वेळेला जी ती कामं करा, म्हणजे आपल्याला कुठेतरी द्राक्ष शेतीत स्थिरता नाही. थिनिंग करताना घडात सुपर सोनाका असेल तर 125 मणी ठेवा, कृष्णा शिरलेज असेल तर 100 मणी ठेवा, माणिक चमन हे असेल तर 110-105 मणी ठेवा, आरके एसएस असेल तर 110-105 मणी ठेवा, घडाला एक आयड्याला आयड्या ठेवा, म्हणजे ती काय मोजून ठेवाय नाही, एवढ्या साईजचा घड झाला की एवढं मणी असतील, असे कॅल्क्युलेशन करा. एका मण्याचं वजन तुमच्या सर्वसाधारण पांढऱ्या व्हरायटीचं 6-7 ग्रॅम पर्यंत जातं, काळ्या व्हरायटीचं 10-11 ग्रॅम पर्यंत जातं. 100 मण्याचा घस असला तर तुमचा 800-900 ग्रॅमचा घस झाला, 25 घड झालं तर तुम्ही काय 25 किलो द्राक्षे चांगल्या प्रकारची एवढी येत नाही ती, पण कमीत कमी 15-16 किलो तरी द्राक्षे येतील चांगली. एका मण्याचं 1 ग्रॅम वजन वाढलं तर एका घासाचं 100 ग्रॅम वजन वाढलं,
शंभर ग्रॅम जर 25 घड असते तर 2.5 किलो द्राक्षे तुमची एका झाडावर वाढली नसते, एका मण्याचं 1 ग्रॅम वजन वाढलं ते. 2.5 किलो द्राक्षे वाढली तर तुम्हाला उत्पादन वाढलं किती बघा, घड तेवढंच मणी तेवढं, फक्त मण्यातलं 1 ग्रॅम वजन वाढली. पल्प बास साखर असणारा असा मणी तयार करत, ही साधी साधी कॅल्क्युलेशन करा आणि मग द्राक्ष शेती द्या अशा पद्धतीनं काम करा. तिथून पुढे मग तुम्हाला आता सॉफ्टिंगचं सांगितलं, थिनिंगचं सांगितलं, सॉफ्टिंग नंतर टॉनिकचा वापर 1-2 वेळा करा, 2-3 वेळा करा, काय अडचण नाही. पांढऱ्या व्हरायटीला, काळ्या व्हरायटीला 1 वेळा करा कलरसाठी. अशा प्रकारे चांगली द्राक्ष हार्वेस्टिंग करा, लोकांना चांगली खायला द्या, विषमुक्त आपण द्यायचं आहे, आपण द्यायलाच लावले कारण यंदा बऱ्यापैकी सॅम्पल चांगले यायला लागलेत साहेब. जिथं जाईल तिथं रेसिड्यू फ्री एवढ्या ह्याच्यात सुद्धा सॅम्पल आपल्या द्राक्षाच्या चांगले यायला लागले, डिटेक्शन कमी आहे. म्हणजे कुठेतरी आपल्या द्राक्ष बागायतदाराला अवेअरनेस आलाय, लोकांना चांगलं खायला घालायची भावना तयार झाल्या, विनाकारण जास्त औषधं मारून खर्च कमी करायला लागले. आनंदाची बाब आहे, कमी खर्चात चांगलं उत्पादन घ्या. कारण आपल्या द्राक्षाला आता मी 10-12 देश फिरून आलो, मी बघितलं तर आपल्या द्राक्षाला खरंच डिमांड चांगला आहे, खरंच आपल्या द्राक्षाला मागणी आहे जगभरात. फक्त आपण त्या पद्धतीने द्राक्ष द्या. तुम्हाला एक जाता जाता सांगतो शेवटचं की भारताची लोकसंख्या 135 कोटी आहे, चीनची लोकसंख्या आपल्यापेक्षा 10-15 कोटींनी जास्त असेल. जगात 1 नंबरला द्राक्ष उत्पादन चीन पुढे आहे. चीनमध्ये 2016-17 90 लाख टन वार्षिक उत्पादन झालं होतं आणि भारतातलं आपल्या 32 लाख टन त्यावेळेला उत्पादन झालं होतं वार्षिक. चीननं गेल्या वर्षी 126 लाख टन उत्पादन केले. भारतात 300 कोटीची द्राक्ष आयात झालीत चीनची गेल्या वर्षी. आपल्या इथं गेल्या वर्षीचा उत्पादन आपण साधारण 36-37 लाख टनावर होतो. म्हणजे भारतातच एवढी द्राक्षाला मागणी आहे की चीनची 126 लाख टन 2022 चीनचं उद्दिष्ट आहे. तुम्ही कोरोनाकडे जाऊ नका, 200 लाख टनाचं उद्दिष्ट आहे चीनचं द्राक्ष उत्पादनाचं. आणि आपल्या देशात बागा वाढल्यानं उत्पन्न यंदा 27 लाख टनावर आलंय. जरा नैसर्गिक आपत्ती आहे, आपल्याला मोह जास्त आहे बागायतदाराला, लवकर छाटून द्राक्ष लवकर घ्यायची, पैसे मिळवायचा. जरा मोह बाजूला ठेवा, जरा स्टोरेज सिस्टीम चांगली करा, लेट कटिंग घ्या, कशाला घाबरत आहे. कोणा कोणतरी येतोय अर्ध्या हळकोंडानं म्हणतोय तुझी द्राक्ष लवकर छाटली नाहीस तर तुला द्राक्षाला दरच घावणार नाही. ह्याला कुठेतरी भविष्य घावल्याकडे बोलत असतोय. अरे दर घावत ना असं होईल का, एवढी लोकसंख्या आहे, ह्याला खायला द्राक्षाची गरज आहे. चीनमध्ये एवढं उत्पादन खपतंय, आपल्या देशाचा क्रमांक 9 आहे जगात. चीन 1 नंबरला आहे, कॅलिफोर्निया 3 नंबरला गेला, साऊथ आफ्रिका 2 नंबर आहे, अर्जेंटिना आपल्या महाराष्ट्र एवढा भी देश नाही, ते आपल्यापेक्षा दुपटीने द्राक्ष उत्पादन आहे 70 लाख टनाचं. अर्जेंटिना, इटली, स्पेन, मग भारताचा 9वा क्रमांक लागतो. अरे एवढी लोकसंख्या आहे, ही भारतातली द्राक्ष अजून या महाराष्ट्राचा गुंटा गुंटा लागू दिली का काळजी करताय. फक्त चांगली द्राक्ष द्या, सेफ साईडला छटणी घ्या, स्टोरेज सिस्टीम चांगली करा, मार्केटमध्ये द्यायची पद्धत किपिंग क्वालिटी चांगली करा. द्राक्षाला मारण नाही खायला. आपल्या एक परवाचा साहेब एक सर्वे सांगतो की परवा मी कोयनेकडे गेलो तर त्या कोयनेच्या पलीकडे द्राक्ष माहित नाही ती, म्हणजे साताऱ्यातल्या माणसाची द्राक्ष माहित नाही कोकणात. मग इथली सातारा सांगली कोल्हापूरची लोकसंख्या किती आहे अंदाजे काढली आणि आपल्या सांगली जिल्ह्याचं क्षेत्र काढलं तर प्रत्येकानं 1/2 किलो द्राक्ष खाल्ली तर सांगली जिल्ह्यातली द्राक्ष ह्या 2-3 जिल्ह्यात संपतील. काढा कॅल्क्युलेशन लोकसंख्या काढून. आणि का लागलाय तुम्ही घाबराय द्राक्षाला, प्रत्येकानं आपल्या पोटात भ्या घालायचं. ही नाही मारलंस तर रोग येईल, तू नाही छाटलंस तर तुझं खपणारच नाही, तू नाही केलं तर. अरे प्रत्येकानं ओटा सुटायचं, म्हणजे आपण एक झालूया गोगल गायचं, जरा दिसलं की पोटात पाय घ्यायचं, अशी आपल्या बागायतदाराची अवस्था झाल्या. घाबरू नका. आज अखेर मी 30 वर्ष बागायतदारी करतोय, मी स्वतः उभा केले ते बागा, मला कधी असा दिवस आला नाही की द्राक्ष खपली नाही म्हणू का खपला नाही. मनीन मनी गेलाय, एक दिवस उशिरा गेलाय पण गेलाय. घाबरू नका, सेफ साईडला काम करा. द्राक्ष शेतीची भारतातल्या लोकसंख्येलाच गरज प्रचंड आहे, फक्त खायला द्या, खायची सवय लावा, द्राक्षाचं महत्व पटवून द्या. आपल्याला अजून द्राक्षाची गरज आहे. आपण जगातला 1 नंबरचं उत्पादक व्हायचं असेल तर तुमची क्रयशक्ती वाढवा, अभ्यासू काम करा, टेक्निकली काम करा. अशा पद्धतीने काम केलं तर भविष्यकाळ तुम्हाला चांगला आहे. हवामानाचा आधार घ्या. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.